नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत। पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी। विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान, पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन। मागणी मान्य न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा। विदर्भ राज्य आंदोलन समिती व सोशल मीडिया सेल वरुडच्या वतीने आज 16 जून रोजी पेट्रोल, डिझेल व गॅस व इतर वस्तूच्या प्रचंड जीवघेण्या दरवाढीविरोधात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसीलदार वरुड यांना निवेदन देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तहसीलदार वरुड यांच्या मार्फत निवेदन पाठवून पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली दरवाढ त्वरित कमी करण्यासाठी निवेदन देण्यात आले। कोरोनाच्या महामारीमध्ये जनतेने जगणे कठीण झाले आहे। रोजगार, व्यापार, शेती, व्यवहार ठप्प झाले आहे। अशा वेळेस ही सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे। आम्ही सत्तेत आलो तर पेट्रोल, डिझेल, गॅस सर्व काही महागाई कमी करू, असे आश्वासन सरकारने दिले होते। महागाईसाठी काँग्रेसवर टीका करणारे भाजपा नेते मात्र आता केंद्रात सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव दुपटीने वाढवले आहेत। या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध व्यक्त करते व त्वरित ही भाववाढ मागे घ्यावी असे केंद्र सरकारला पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना आवाहन करते। अन्यथा विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। याप्रसंगी कोर कमिटी सदस्य नीलकंठ यावलकर, दिलीप भोयर, अमरावती विभागाचे अध्यक्ष ताराबाई बरसकर, महिला आघाडी अध्यक्ष अतुल काळे, सोशल मीडिया अध्यक्ष अमरावती जिल्हा, तसेच असंख्य समर्थक यावेळी उपस्थित होते। महागाई ही कमी करण्याचे आश्वासन देऊन सरकारने आपल्या हाती कारभार घेतला, पण मात्र दुर्दैवाने त्यांना ते कंट्रोल करता आलं नाही। पैकी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डिझेलचे भाव वाढले की पूर्ण सगळे आपोआप त्याच्यामागे लिंक लागलेली आहे। वाहतुकीचे भाव वाढतात, सगळे भाव वाढतात। ते भाव कमी करण्याकरिता साधा सोपा उपाय एकच आहे की डिझेलवर असणारा जो टॅक्स आहे तो कमी करा। डिझेलला GST GST लावा डिझेलवर, आणि तब जो टॅक्स आहे तो कमी करा। तेवढं कमी केलं तरीही सुद्धा आज आपल्या भारतातील लोकांच्या उत्पन्नाच्या मनाने होणारा जो रेट राहील हा आपल्यासाठी सोयीचा राहील, एवढीच आमची मागणी आहे। आणि हे रेट डिझेल पेट्रोलचे कमी करावे आणि त्या निशाने बाकीचेही रेट आपोआप कमी होतील अशी मला आशा आहे। आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला, निवेदनासाठी आलात, याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। सत्ताधारी सरकारने वरचेवर डिझेल पेट्रोलचे भाव वाढवलेले आहे, यासाठी जनता परेशान आहे। तसंच महिलांसाठी गॅसचे सुद्धा भाव वरचेवर वाढवत आहे, यासाठी आम्ही महिलासुद्धा नाराज आहे। आणि सरकारने जर भाव कमी केले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। सरकारने याची दखल घ्यावी। सध्या लॉकडाऊनचा काळ आहे, या काळामध्ये जनजीवन तसेच अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि अशा या वाढलेल्या महागाईमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन भत्ते, आमच्या पुढाऱ्यांचे आमदारांचे वेतन भत्ते यांच्यात मात्र काही कपात नाही। आणि दुसऱ्या बाजूनं सर्व व्यवसाय, उद्योग, शेतीसुद्धा आज बंद झालेली आहे। झालेलं उत्पादनाच्या मालाला शेतीमालाला खरेदीदार नाही। आलेले फळभाज्या, फळपिकं यावर नांगर चालवावं लागते। अशा परिस्थितीमध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे भाव वाढून राहिलेले आहे आणि हे केवळ खजिना भरण्याचा उद्देश आहे आणि केवळ इथल्या कष्ट करणाऱ्याच्या उरावर जर खजिना भरत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे। शासनाने काम करणाऱ्याला डिझेल, पेट्रोल स्वस्त मिळायला पाहिजे, तरच त्याचं चक्र चालेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल। आणि म्हणून या
डिझल पेट्रोल आणि गॅसचे भाव कमी व्हावे याकरता आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे।